वारकरी परंपरेमध्ये आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग या उक्तीप्रमाणे वारकरी संप्रदायात वारी नित्य नियमाला महत्व आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांनी सर्व उत्सव शासन सूचनांचे पालन करत साजरे केले. कोरोना महामारीत वारकरी संप्रदायाने शासनाला सहकार्य केले, परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने शासनाने बाजारपेठा, एसटी बसेस, चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे येणाऱ्या कार्तिकी वारीला पारंपरिक दिंडी व पालख्या घेऊन येण्यासाठी 50 भाविकांना सर्व नियम लागू करून परवानगी देण्यात यावी. दिंडीला पंढरपूरमध्ये प्रदक्षिणा करण्यास परवानगी द्यावी. आळंदी येथील समाधी सोहळा, नगर प्रदक्षिणा व पारंपरिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात यावी. तसेच पंढरपूर ते आळंदी पायी जाणाऱ्या दिंडीला 50 भाविकांची परवानगी द्यावी. यासह विविध मागण्यांसाठी विठ्ठल मंदिरासमोर नामदेव पायरी येथे भजन आंदोलन करण्यात आले. जर शासनाने कार्तिकी वारीत अडथळा निर्माण केल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भाविक वारकरी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी दिला. कार्तिक वारी ही आम्ही करणारच असा निर्धार करून हा संकल्प पांडुरंगाच्या समोर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज भजन आंदोलन घेतलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व वारकरी कोरोना महामारीमुळे आपल्या पारंपरिक कार्यक्रमापासून सध्या सामूहिक कार्यक्रमापासून वंचित आहे, आणि अशा या कोरोना महामारीमुळे वारकऱ्यांच्या श्रद्धेची निष्ठेची आषाढी वारी यावेळेला सर्वांना पारंपरिकरित्याच फक्त करावी लागलेली आहे, तशीच कार्तिक वारीसुद्धा आम्हाला करावी लागू नये. आमच्या प्रत्येक दिंडीतील किमान 100 वारकऱ्यांना यामध्ये प्रवेश देण्यात यावा, त्यांना ती वारी करता यावी, याच्यासाठी आम्ही शासनाला निवेदन देतो आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांना या निवेदनाचा ईमेलसुद्धा आम्ही आज केलेला आहे, आणि त्यांना ईमेल पोहोचल्याचा त्यांनी आपल्याला ईमेलवरून तशा पद्धतीची पोचसुद्धा दिलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांना आम्ही हेच मागणं केलेलं आहे की आमची यावर्षी कार्तिक वारी झाली पाहिजे. त्याच पद्धतीनं कार्तिक वारीला पंढरपूरवरून आळंदीला पायी चालत जाण्याचा प्रघात मोठा आहे, आणि अशा दिंडीमध्ये सुद्धा 50 वारकऱ्यांना त्यामध्ये सहभागी करून घेऊन तीसुद्धा परंपरा टिकली पाहिजे. कार्तिक महिन्यामध्ये कृष्ण पक्षात आळंदीला ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा दरवर्षी साजरा होत असतो, यंदाही तो त्याच पद्धतीने साजरा झाला पाहिजे. कारण आत्ता बाजारपेठा खुल्या झालेल्या आहेत, चित्रपटगृह खुली झालेली आहेत, नाट्यगृह खुली झालेली आहेत, बस सेवा सर्व प्रवाशांनिशी खुल्या झालेल्या आहेत. त्यांना फक्त नियम अटी लावल्या, तसे नियम अटी दिंडीला, वारीला, परंपरेला नियम अटी लावाव्या, त्या नियम अटी दिंडी प्रमुख मान्य करतील, परंतु परंपरा खंडित होईल अशा पद्धतीचं काही समोर शासनानं धोरण आखू नये. सध्या पंढरपुरातल्या महाराज मंडळींनी इथं एक समन्वय समितीची स्थापना केलेली आहे. मी सुद्धा त्या समन्वय समितीमध्ये या मंडळाचा प्रतिनिधी म्हणून आहे. त्यांनी शासनाच्या समोर जे काही धोरण आखले सांगितलेलं आहे त्या धोरणाला आम्ही बांधील आहोतच. त्यांनी सांगितलेलं आहे की कार्तिक वारीमध्ये पंढरपुरात मंदिराच्या परिसरामध्ये संचारबंदी लावू नये, अशा पद्धतीचं हे धोरण शासनासमोर मांडण्यात आलेलं आहे. शासनाने जर याचा नाही विचार केला तर याच्या पुढं वारकऱ्यांना तीव्र असं आंदोलन करण्याचा विचार नक्कीच करावा लागेल, आणि म्हणून शासनाने यावर्षी कार्तिक वारीला अडथळा आणू नये. शासनानं अडथळा आणला तरी वारकरी आम्ही कार्तिक वारी करणार हा निर्धार, त्याचा संकल्प आज आम्ही इथं नामदेवराय, चोखोबाराय आणि पांडुरंगाच्या समोर करत आहोत. या आंदोलनास बळीराम जांभळे, ज्योतिराम चांगभले, माऊली भगरे, नागनाथ नवले महाराज, मोहन शेळके, कुमार गायकवाड, निवृत्ती मोरे, गोपाळराव कोकरे, मल्लिकार्जुन राजमाने, सतीश पाटील, अभिमन्यू डोंगरे महाराज, अजिंक्य मोरे, निरंजन भटकर महाराज, पांडुरंग घाटे महाराज, अविनाश पवार महाराज, विशाल महाराज मस्तूद आदी महाराज मंडळी हजर होती.